ध्येयपूर्ती सहज शिक्षण अभ्यासमालेमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता सातवी विषय गणित लसावी आणि मसावीच्या संदर्भामध्ये अभ्यास करत आहोत पाठीमागच्या असाल आपण मासावी म्हणजे नेमकं काय मासावी काढण्याच्या पद्धती लसावी म्हणजे काय आणि लसावी काढण्याच्या पद्धती या संदर्भामध्ये माहिती घेतली आपण एकत्रित पद्धतीने लसावी आणि मसावीच्या संदर्भामध्ये आज बोलणार आहोत काही उदाहरणे आपण पाहूया आता आपल्या स्क्रीनवर एक उदाहरण आपल्याला दिसते की पंधरा पंचेचाळीस व एकशे पाच यांचा लसावी व मसावी काढा एकत्रितपणे ज्यावेळेला आपल्याला लसावी आणि मसावी काढायला सांगितला जातो तर त्यावेळेला महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपण ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्यांचे मूळ अवयव लिहिणं अत्यंत आवश्यक असतं आणि आत्तापर्यंत आपण मूळ अवयव लि काढण्याच्या जे काही विविध पद्धती बघितलेल्या आहेत त्यापैकी आपल्याला जी उचित वाटेल जी चांगल्या पद्धतीने समजलेली असेल अशी पद्धत आपण उपयोगात आणून प्रथमतः त्या संख्यांचे मूळ अवयव आपण लिहून घ्यायचे आहेत <laughs> जसं इथे आपण पाहतो की ही पद्धत आपण जी पाहिली की पंधरा पंचेचाळीस आणि एकशे पाच आता ह्या तीन संख्यांचे आपल्याला मूळ अवयव इथं लिहायचे आहेत आणि याच्यामध्ये आपण पाहतो की इथे तीनने आपण प्रारंभ केलेला आहे कारण याच्यामध्ये आपली एक गोष्ट लक्षात येते की तिन्ही संख्यांच्या बाबतीत दोन हा यांचा अवयव नाही आहे आणि परिणामी आपण तीनने प्रारंभ केल्यानंतर तिना पाचशे पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस आणि पस्तीस त्रिक एकशे पाच किंवा आपण याप्रमाणे सुद्धा म्हणू शकतो तीन त्रिक नऊ उरला एक तिना पाचशे पंधरा <coughs> म्हणजे अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा ही स्टेप्स लिहून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण इथे पाहतो की हे जे आहे हे पाच म्हणजे आता इथे या पाच पंधरा आणि पस्तीस यांच्या हो अवयाच्या बाबतीमध्ये आपण इथे पाहतो इथे पाच एके पाच पाच त्रिक पंधरा आणि पाचा साता पस्तीस आणि आपल्या इथं लक्षात येते की हे जे काय आहेत हे आपल्याला मूळ अवयव हो दिसतात परिणामी आपल्याला आता इथून पुढे जायची आवश्यकता नाही आहे म्हणजेच आपण पंधराचे मूळ अवयव हो इथं लक्षात घेतले ते तीन गुणिले पाच ते नापाचे पंधरा पंचेचाळीसचे मूळ हो अवयव आपण इथं लक्षात घेतले म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले पाच म्हणजे आपल्याला इथं हे लक्षात घेणं गरजेचं की पंचेचाळीसचे मला मूळ अवयव लिहायचे ते तीन गुणिले हे तीन गुणिले पाच म्हणजे याप्रमाणे आपल्याला ह्या बाबी लक्षात घेता आल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर एकशे पाच एकशे पाचमध्ये तीन गुणिले पाच गुणिले हा सात म्हणजेच याप्रमाणे आपल्याला एकशे पाचचे आपल्याला हे मूळ अवयव लिहिले गेलेले दिसतात आणि नंतर आपल्याला माहितीच आहे की आपण सर्वसाधारण दृष्टिकोनातून ज्या वेळेला मसावी काढतो त्यावेळेला मसावीमध्ये सगळीकडे सामायिक असणारे अवयव आपण घेत असतो आणि म्हणून आपण इथे पाहतो की तीन हा सगळीकडे आहे म्हणून तो तीन घेतलेला आहे आणि पाच हा या तिन्ही ठिकाणी आहे म्हणून आपण हा पाच घेतलेला आहे आणि म्हणून पंधरा पंचेचाळीस आणि एकशे पाचचा मसावी आपल्याला तीन गुणिले पंधरा यांच्या गुणाकाराने मिळतो जो मसावी आपल्याला पंधरा आहे हे लक्षात येतं म्हणजे इथं पंधरा पंचेचाळीस आणि एकशे पाच या संख्यांचा मसावी बरोबर पंधरा असं आपल्याला म्हणता येईल लसावी काढताना आपण लक्षात घेतलेले की सामायिक अवयव आपण घेतो म्हणजे इथं सामूहिक अवयवामध्ये तीन आणि पाच हे आपण सामूहिक हो अवयव घेतलेत परंतु याच्यामध्ये असामयिक असलेले देखील अवयव आपण विचारात घेत असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की तीन आणि सात हे असामयिक अवयव हो इथं आपल्याला घ्यावे लागतात आणि परिणामी आपण इथं लसावी याचा जर पाहिला तर आपल्याला तो तीन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले सात म्हणजे तीन ते एक नऊ नवापाची पंचेचाळीस आणि पंचेचाळीस गुणिले सात आपण जर केलं सातच्या पाड्याने सुद्धा तुम्ही हा गुणाकार करू शकता म्हणजे तुम्हाला तो तीनशे पंधरा मिळतो प्रामुख्याने तुमच्या इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण ही जरा थोडीशी चलत अध्यापन पद्धतीच्यामध्ये इथे आपण पुस्तकातली काही उदाहरणे पाहत आहोत की सरावामध्ये आपण निश्चितच या गोष्टींच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला उदाहरणे सरावाची घेणार आहोत पाहणार आहोत त्यावेळेला नक्कीच आपल्याला सविस्तरपणे या बाबतीमध्ये अधिक आपल्या अडी अडचणी समजून घेता येतील आणि काही असेल तर आपण सेअर करून त्या बाबतीमध्ये बोल बोलू शकणार आहोत आणि परत एकदा महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे है। तो की उदाहरणांचा सराव आपण जर जसं करणार आहोत तसंशी परिपूर्णता आपल्यामध्ये येत राहणार आहे म्हणजेच उदाहरणांचा सराव हा अत्यंत आवश्यक असा आहे हे आपल्याला इथं लक्षात घेता येईल म्हणजे याप्रमाणे आपल्याला एखादं उदाहरण लसावी आणि मसावी दोन्ही एकत्रित काढण्यासाठी जर विचारलं गेलं तर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की अवयव पाडणे मसावी मी तुम्हाला पाठीमागेसुद्धा सांगितले होते की लसावी आणि मसावी एकत्रित काढायला जर सांगितला ना तर एक तर्क कि एक अंदाज आपण लक्षात ठेवा की मसावी नेहमी छोटा असतो आणि ने लसावी नेहमी मोठा असतो सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हा घोळ होतो कारण कधी कधी असं होतं की आता लसावी काढायचं आहे मला मग सामयिक अवयव मी घेतले मग असामयिक अवयव घ्यायचे कसे आणि इथे थोडीशी गफलत होते सुरुवातीला सुरुवातीला आपल्याला थोडंसं ते जरा आत्मविश्वास राहत नाही परंतु तुम्ही जर उदाहरणांचा सराव जर करत राहिला तर तो आत्मविश्वास आपल्यामध्ये नक्कीच येतो तर याच्यासाठी सराव खूप गरजेचा आहे शंका असतील तर आपले जे काही टीमवर्क जे आहे आपले जे काही गटातील लीडर्स आहेत त्याची मदत तुम्ही घेऊ शकता आणि त्यातही काही अडचण जर असेल तर तुम्ही मलासुद्धा संपर्क करून माझ्याकडनं सुद्धा शंकाचं निरसन करून घेऊ शकता आता इथे दोन संख्यांचा लसावी आणि मसावी यांचा गुणाकार हा त्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो हे एक बाब आपल्याला इथं समजून घ्यायची म्हणजे आपल्याला ह्या गुणधर्माचा उपयोग हो पुढे काही उदाहरणे सोडवण्यासाठी करावा लागतो आणि आपल्याला याच्यासाठी काही गुणधर्म ही माहिती असणं गरजेचं आहे आणि आता आपण पाहणार आहोत की अठरा व तीस या संख्यांचा लसावी आणि मसावी काढणार आहोत आपण आणि त्याची त्यांच्या गुणाकारात गुणाकार व दिलेल्या संख्यांचा गुणाकार म्हणजे लासावी मासावीचा गुणाकार आणि त्या संख्यांचा गुणाकार यांची आपण तुलना करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला अठरा आणि तीसचे अवयव पाडावे लागतील परत आपल्या इथं लक्षात येईल बेनव अठरा बे पंधरा किंवा पंधरा दोन तीस किंवा याप्रमाणे बे एक बे उठला एक बे पंचे दहा परत आपल्याला नऊ आणि पंधराचे अवयव पाडावे लागतील तीन त्रिक नऊ आणि परत इथे हा तीना पाचशी पंधरा आपल्याला लक्षात येतं तीन आणि पाच हे मूळ अवयव आहेत त्याच्यामुळे इथून पुढे आपल्याला काय अवयव पाडायची आवश्यकता नाही म्हणजे आपण इथे जर पाहिलं तर मसावी आपल्याला जो काढायचा आहे मसावीमध्ये आपल्या लक्षात इथे येणारे की आपल्याला इथे दोन्हीकडे म्हणजे अठरा आणि तीस या दोघांच्या मध्ये असणारे सामायिक हो, अवयव आपल्याला इथे विचारात घ्यावे लागणार आहेत आणि इथे दोन्हीकडे सामूहिक हो, असणाऱ्या अवयवामध्ये आपल्याला दोन एक मिळतो आणि त्याच्यानंतर हा तीन एक मिळतो म्हणजे आपल्याला हे सामायिक अवयव तुम्हाला पाठीमागे निरीक्षणामध्ये सांगितलेले की इकडे जे काय आपल्याला मिळतात हे सामायिक अवयव मिळतात आणि इकडे जे मिळतात ते असामयिक अवयव मिळतात खरं पाहिलं ना तर तुम्ही ही पद्धती जी आहे ना अतिशय सोपी आहे समजून घ्या म्हणजे मूळ अवयव वगैरे तुम्ही काढण्याच्या जे काही पद्धती पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये लसावी आणि मसावी एकत्रित काढताना ही पद्धती खूप सोयीस्कर आणि सोपी अशा पद्धतीची आहे सामयिक अवयव तुम्हाला इकडे मिळतात असामयिक अवयव तुम्हाला इकडे मिळतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला लसावी आणि मसावीच्या नोंदी करतानाही ते खूप सोप्पं जातं फक्त तर थोडंसं सराव सराव करा म्हणजे तुम्हाला या गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात येणार आहे तर याप्रमाणे इथे मसावीमध्ये आपण इथं पाहिलं की अठरा आणि तीसचा मसावी बेतरीक सहा आपल्याला मिळतं आणि लसावीमध्ये तुम्हाला हे सगळे अवयव घ्यावे हो लागणार आहे म्हणजे दोन तीन आणि त्याच्यानंतर हा तीन पाच म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर बेत्रिक सहा साहित्रीक अठरा आणि अठरा पंच्याणव्वद हा तुम्हाला इथं याचा लसावी मिळणार आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला मी यासाठी सांगितलं की ही पद्धती सोयीस्कर आणि सोपी आहे की जे तुम्हाला सहज पद्धतीने तुम्हाला मांडणी करणं सोपं जातं लेखन करणंही सोपं जातं आणि समजायलाही सोपं जातं मग आता आपल्याला ह्या गुणधर्माचा परताळा इथे घ्यायचा आहे म्हणून आपण मसावी आणि लसावीचा गुणाकार करूया मसावी सहा आणि लसावी नव्वद आहे म्हणजे आपल्याला इथं यांचा गुणाकार केल्यानंतर त्यांचा गुणाकार मिळतो तो पाचशे चाळीस आता दिलेल्या संख्यांचा आपण गुणाकार करूया म्हणजे अठरा आणि तीसचा गुणाकार करूया अठरा आणि तीसचा गुणाकार केल्यानंतर अठरा तरी चौपन्न पाचशे चाळीसच आपल्याला मिळतो आणि म्हणून आपल्याला इथं हा गुणधर्म इथं सांगता येईल की दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर मासावी गुणिल्या लसावी आता या गुणधर्माचा उपयोग आपल्याला करता येतो आणि तो, तो कशा पद्धतीने करता येतो त्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया आता पा। इथे तुम्हाला दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार एक हजार दोनशे ऐंशी शाए। आहे आणि त्यांचा मसावी चार आहे तर त्यांचा लसावी काढा असं म्हटलेलं आहे तुम आता तुमच्या इथं लक्षात आलं असेल की आपण आत्ता जो गुणधर्म बघितला मासावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार आणि याचाच वापर आपण इथे जर केला तर आपल्याला लक्षात येते की मासावी चार आहे लसावी आपल्याला माहिती नाही आहे आणि म्हणून आपण चार गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार एक हजार दोनशे ऐंशी आहे म्हणून आपण चार गुणिले लसावी बरोबर एक हजार दोनशे ऐंशी म्हणजेच लसावी आपल्याला जो मिळणार आहे तो लसावी बरोबर एक हजार दोनशे ऐंशी भागिले चार आणि आपण चार त्रिक बारा चार दुने आठ आणि चारा पंचवी वीस सॉरी चार चार तरी बारा चार दुने आठ आणि याप्रमाणे ओढला तिथे शून्य म्हणजे तीनशे वीस इथे आपल्याला इथं लक्षात येतं म्हणजेच चार चारने एक हजार दोनशे ऐंशीला भागल्यानंतर भागाकार तीनशे वीस येणार आहे जो आपल्याला लसावी असणार आहे म्हणजे आपण ह्या गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या आहेत की आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर आपल्याला नक्कीच या बाबतीमध्ये याचे उदाहरणे आपल्याला सोडवता येतात आणि ते आपल्याला सहज पद्धतीने लक्षातही ठेवता येतात फक्त एक लक्षात घ्यायचं आहे गुण जाई कोणत्याही गोष्टीत घाई करायची नाही मग घाई केली किंवा त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चूक ही कोणालाही म्हणजे कोणाकडनं होऊ शकते चुकतो तो माणूस असतो न चुकतो तो परमेश्वर असतो त्याच्यामुळे आतिघाई ही टाळायची आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण या उदाहरणांचा सराव करायचा आहे तर या बाबतीमध्ये आपण अधिक उदाहरणांचा सराव करण्यासाठी आपल्याला लसावीसाठी आपण काही इथे उदाहरणे पाहतोय की त्या व्यवस्थित पद्धतीने गोष्टींचा आपण लसावी काढा खाली उदाहरण तुम्हाला दिलेले आहे की दिलेल्या संख्यांचा मासाव्याने लसावी काढा आणि त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांचे गुणाकार एवढा असतो याचा पडताळा तुम्हाला घ्यायला सांगितलेलं आहे याप्रमाणे तुम्ही ही उदाहरणे जी आहेत तर ती चांगल्या पद्धतीने त्यांचा सराव कराल आणि त्याच्यानंतर त्यात काही शंका जर असतील तर नक्कीच तुम्ही शेअर कराल आणि जितका तुम्ही सराव कराल तितकं तुम्ही परिपूर्ण तिकडे जाणार आहात एकदा केलेला सराव हा चांगल्या पद्धतीने लक्षात राहिला तर आपल्याला पुन्हा पुन्हा त्याचं फक्त सिंहावलोकन करावं लागतं की जेणे आपल्याला पुढे त्या दृष्टिकोनातून सोप्पं आणि सोयीस्कर पडतं ओगवत्या स्वरूपामध्ये आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काही अभ्यास करता यावा त्यासाठी आपल्याला या पद्धतीने आपण जात आहोत की जेणेकरून आपल्याला फेस टू फेस आपण ज्या वेळेला समोरासमोर असणार आहोत त्यावेळेला आपल्या या संका किंवा त्याच्यानंतर यातले बारकावे अधिकात अधिक आपण समजून घेणार आहोत तोपर्यंत आपण या गोष्टींचा सराव करा समजण्यातर मला संपर्क करा नक्कीच आपण प्रत्यक्षामध्ये सुद्धा ज्या वेळेला आपण समक्ष भेटी आपल्या ज्या असतात त्यावेळेलासुद्धा तुम्ही या संकांचं निरसन करून घेऊ शकता नक्कीच आपण या गोष्टींच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने सराव करून काही शंका असेल त्यांचं निरसन करून घ्याल आपण पुढच्या वेळेला भेटूया पुढचा विषय घेऊन तोपर्यंत ऑल द बेस्ट धन्यवाद